नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जिम्मा 2 या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तिसऱ्या दिवसाबद्दल बोलणार आहोत. जिम्मा 2 बहुचर्चित मराठी सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. जिम्मा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली. आता जिम्मा 2 हा देखील धुमाकूल घालत आहे. जिम्मा 2 या सिनेमा रिलीज झाला त्याच दिवशी पहिल्या दिवशी या सिनेमाने 1,15,00,000 कमाई केलेली आणि या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल 2,15,00,000 कमाई केलेली आहे. जिम्मा 2 रिलीजच्या तिसऱ्या दिवशी वीकेंडला 2,50,00,000 बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलेले आहे. आता जिम्मा 2 या सिनेमाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 5,80,00,000 गल्ला जमवलेला आहे. जिम्मा 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेला आहे. या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शक, गाणे, संवाद अशी सर्व गोष्टीचे लोक कौतुक करत आहे. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे किती आवश्यक आहे याची जाणीव करून देणारा जिम्मा 2 हा सिनेमा आहे. जिम्मा 2 या सिनेमात दमदार कलाकारांची फल्ली मुख्य भूमिकेत दिसत आहे. जिम्मा 2 मध्ये प्रेक्षकांना सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षितिज जोग, सायली संजीवनी, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आता मी तुम्हाला सांगणार आहे आपला जिम्मा 2 चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट, बॉक्स ऑफिस कलेक्शन. आता हा बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे, बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे म्हणजे आपल्याला माहितीच असणार की आता जिम्मा 2 महाराष्ट्रभर आणि पुरा जगभर हा पिक्चर चालत आहे. हा चित्रपट भरपूर मस्त आहे आणि या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केलेलं आहे. तर कलेक्शन तर भारी आहेच, पण तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की या जिम्मा चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000 बिझनेस केला. आता हा 1,15,00,000 बिझनेस झाल्यानंतर दुसऱ्या दिवस त्यांनी केला 2,15,00,000 बिझनेस. आता तिसऱ्या दिवशी केलेला आहे 2,50,00,000 बिझनेस. आता टोटल साहेब बघा काय झालं असेल, तर पूर्ण बिझनेस झालेला आहे 5,80,00,000 रुपये यांनी कमवलेला आहे. तर आपले हेमंत ढोमे यांना एवढं कलेक्शन पूर्ण भेटलेलं आहे. तर हा चित्रपट लय धमाल केलेला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे. तर आपण राम राम बोलूया त्यांना आणि चित्रपट बघायला सगळ्यांनी मराठी लोकांनी जायला पाहिजे. आता दर्शक जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा हा चित्रपट बघताना त्यांना सुंदर सुंदर गाणे ते बघायला भेटणार. नंतर आपली निर्मिती सामंत त्यांना मध्ये त्याच्यामध्ये आहेच. हा चित्रपट खूप अतिशय सुंदर दर्जाचा बनलेला आहे. पर आपण काय करायला पाहिजे, हा चित्रपट पहिला बघायला जायला पाहिजे आणि तिकीट घ्यायला लागेल. तिकीट घेतल्यानंतर 5,00,00,000 जर हा यांनी गल्ला केलेला आहे तर कमसे 50,00,00,000 यांनी कमवले पाहिजे. कारण का हा 50,00,00,000 कमवल्यानंतर टायगरचा रिकॉर्ड तोडेल, म्हणजे सलमान खानच्या पिक्चरचा रिकॉर्ड तोडेल. तेव्हाच जाऊन हा पिक्चर हिट होईल आणि हिंदीमध्ये याचा रिमिक्स बनणार आहे. करण जोहर या चित्रपटाला परत बनवणार आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये पहिला जावा, हा चित्रपट बघा. आणि तुम्हाला माझी जर माहिती आवडली असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे, ध्यान देऊन बघा. हा चॅनल तुम्हाला दिसत असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर या चॅनलला तुमची गरज आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे बघा समोर दिसला हां बेलचं बटन दाबा. आणि तुम्ही येणाऱ्या तुम्हाला असं चित्रपटाच्या नवीन नवीन माहिती माझ्याकडून, आमच्याकडून आणि आपल्या या चॅनलची जेवढी टीम आहे त्यांच्याकडून तुम्हाला चित्रपटाच्या रोज रोज तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत राहणार. तर तुम्हाला जिम्मा 2 आवडला असेल तुम्ही बघा. नमस्कार.